पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकींना ऑक्टोबर महिन्यापासूनचे मानधन आणि भाजीपाला तसेच इंधन मानधन वर्षभर न दिल्याने वैतागलेल्या स्वयंपाकी संघाने या भोंगळ कारभाराला जिल्हा परिषद प्रशासनाबरोबरच पालकमंत्री आणि आमदार खासदारही जबाबदार असल्याचा आरोप करत सिंधुदुर्ग नगरीत जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढला. स्वयंपाकींना वेळेत मानधन न देणाऱ्या जिल्हा परिषदेने ISO मानांकन मिळविणे योग्य नसल्याचे मत स्वयंपाकी संघाच्या नेत्या कमलताई परुळेकर यांनी यावेळी व्यक्त केलंय. येत्या 15 दिवसात मानधन न मिळाल्यास माघार न घेण्यासाठीचा मोर्चा काढणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय. पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकींना ऑक्टोबर महिन्यापासूनचे मानधन प्रशासनाकडे प्राप्त असूनही देण्यात आलेले नाही, तर भाजीपाला आणि इंधन मानधन जून पासून अद्याप देण्यात आलेले नाही. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या या कारभाराविरोधात स्वयंपाकी संघाने कमलताई परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढला. शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी आणि अंगणवाडीचा आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी यांचा आज मोर्चा या ठिकाणी जिल्हा परिषदेवर आला. आम्ही 22 तारखेला यांना नोटीस दिलेली होती आणि कुणीतरी जबाबदार सीओना नोटीस दिली होती आणि शिक्षण अधिकाऱ्यांना जबाबदार अधिकाऱ्यांना चर्चेसाठी हजर राहा. अनुभव इतका वाईट आला की 1.5 किलोमीटर देवळाकडून इथं उन्हात अनातना आलेल्या म्हाताऱ्या कोताऱ्या आमच्या भगिनी आहेत त्यांना भेटायला कोणीही जबाबदार माणूस तिथं हजर नव्हता. DPDC च्या मिटिंगला गेलेत वगैरे वगैरे सांगण्यात आलं. आता पालकमंत्री आमदार ही सगळी मंडळी आज ओरसमध्ये आहेत, पण का बायका उन्हात अनातनं जात आहेत आणि का उपाशी पोटी आहेत, का घोषणा देतात हे बघायचं कोणालाही झालेलं नाहीये. तेव्हा दोष इथल्या पालकमंत्र्यांचा आहे, दोष इथल्या आमदारांचा आहे आणि त्यांच्या कारभाराखाली चाललेल्या या जिल्हा परिषदेच्या तर भोंगळ कारभाराला आम्ही कंटाळलेलो आहोत. एकही जबाबदार माणूस नव्हता. शेवटी भांडलो त्यांच्याशी 5 मिनिटं वाट बघणार नाहीतर आम्ही चाललो असं जेव्हा PA शी सांगितलं त्यावेळेला त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलून आणलं. शिक्षणाधिकारी गणबावलेंची आमची चर्चा झाली. खरं तर आम्हाला CO मॅडम पाहिजे होत्या. काय झालं तर 22 तारखेला आम्ही निवेदन दिले की आमचे मानधन तुमच्याकडे पैसे येऊन सुद्धा ऑक्टोबर पासून मानधन स्वयंपाकीची आलेली नाही आहेत आणि जून पासून इंधन आणि भाजीपालाचे पैसे जिल्हा परिषदेकडे पडून आहेत परंतु ते आमच्या बायकांना मिळालेले नाहीत. शिक्षक मात्र भाजी नाही दिली तर ओरडतात, शिक्षक मात्र जेवण नाही दिली तर ओरडणार, पण पगार द्यायची जबाबदारी कोणाची? आम्ही जेव्हा अधिक चौकशी केली शिक्षकांच्याकडे तेव्हा ते म्हणाले की हा ग्रामीण भाग आहे, इथं ऑनलाईन हजेरी भरता येत नाही, इथं ऑनलाईन रिपोर्ट पाठवता येत नाही. आता आपला भाग डोंगराळ आहे, इथं इंटरनेट नाही, हे काय जिल्हा परिषदेला कळत नाही का की त्यांनी पाठवणार नाही म्हटलं, शक्य नाही म्हटलं. आमच्या बायका उपाशी आहेत, जिल्हा परिषदेची मस्ती आहे, त्याची शोषण कोणाच होतंय आमच्या बाईचं. आम्ही आता त्यांना सुचवलं असं की तुम्ही त्याला पर्याय शोधून काढा, हातावर हात ठेवून बसू नकात आणि म्हणून पर्याय काढायचा असं गणबावलेंनी आता दिलंय. त्याची चर्चा 8 दिवसांमध्ये होईल. दुसरा प्रश्न असा होता की मानधन नाहीये, जगायचं कसं? आणि मानधन हे वाढलं पाहिजे. 10 महिने आहार करायचं असं GR म्हणत असला तरी बायकांना 11 महिने आहार शिजायला लावतो. 1 महिना त्या एक तर आधी मुळात कमी मानधन, त्यात आणि 1 महिन्याचं मानधन नाही. आम्ही असं सांगितलं की शालेय व्यवस्थापन समिती जी असते त्यांना काही पैसे जातात व्यवस्थापनासाठी, त्यांनी द्यावेत किंवा जिल्हा परिषदेने स्वतंत्र ठराव करावा आणि 1 महिन्याचे 1,000 रुपये द्यावं त्यांच्या फंडातून. त्याबाबतची चर्चा काही ती 8 दिवसांनी कळवतो असं म्हणाले. त्यानंतर आणखी काही लोकांना म्हणजे या मुलांना तिथं जेव्हा त्या आहार शिजवतात पाण्याची व्यवस्था शाळांच्या मध्ये नाहीये. आता आमच्याकडच्या एक दोन बायकांनी सांगितलं की शाळेत 70 मुलं, त्यांचं पाणी भरायचं यांनीच, जेवणासाठी पाणी भरायचं यांनीच, भांडी घासायचं पाणी भरायचं यांनीच, पाण्याची तर व्यवस्था नाही, 1.5 किलोमीटरवरनं ती पाणी आणणार, हे काय चाललंय? मी असं सांगितलं की ISO चं नुसतं बोर्ड लावून नाही चालत. ISO म्हणजे इथल्या सामान्य माणसाला न्याय देणारी जिल्हा परिषद आणि ती देते असं मला बिलकुल वाटत नाही. तेव्हा ते सगळे बोर्ड बिरड ते जाळून टाका म्हणावं, माणसांना आवडेल असं राजकारण करा. आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही सामान्य माणसाला दिलासा देणारं असं धोरण आखलं पाहिजे आणि त्यामुळे मानधन इंधनाची बिलं त्यांनी सांगितलंय 15 दिवसात देतो म्हणून, 15 दिवसात जर नाही मिळाले आणि पर्यायी व्यवस्था नाही झाली तर या माझ्या बायका परत इथं येणार, बरोबर आहे ना, आणि घरी न जाण्यासाठी येणार, हेही लक्षात ठेवा. आम्ही गांधीवादी माणसं आहोत म्हणून आम्ही दंगा करत नाही, याचा अर्थ आम्हाला दंगा करता येत नाही असा कोणी गैरसमज करून घेऊ नये, हेही मी या निमित्ताने तुम्हाला त्यांना सांगते. आणि म्हणून या ठिकाणी
आज मानधनवाढ जी पाहिजे आम्हाला ती सरकारकडे पाठवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांना ते जाईल, केंद्र देतं, पण राज्यानं काही द्यावा ना वाटा अंगणवाडीप्रमाणे यांना, जिल्हा परिषदेने द्यावा. तेव्हा हे करायचं त्यांनी कबूल केलंय सरकारकडे पाठवण्याचं. आणि यांच्या हातात जे मानधन आणि इंधनाचं बिल देण्याचं जे यांच्या हातामध्ये आहे, पैसे यांच्याकडे आहेत, मुळात चौकशी अशी व्हायला पाहिजे की आलेले पैसे का ठेवले गेले, का वाटले नाहीत. परंतु आज सीओ मॅडम नव्हत्या, त्यामुळे त्याची चर्चा होऊ नाही शकली. म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला 15 दिवसात रिझल्ट मिळायला पाहिजेत. नाही रिझल्ट मिळाले तर परत आमचा मोर्चा तुमच्या जिल्हा परिषदेवर येऊन थडकणार. तेव्हा आज छानपणाने प्रमाणे आमचं झालं. पण एसी मध्ये बसणाऱ्या माणसांना, पंख्याखाली बसणाऱ्या माणसांना, या बायका उन्हातानातून किती किलोमीटर चालत येतात, कशा घोषणा देतात तेही कळणार नाही. आणि एक आम्ही त्यांना विनंती केली की मानधन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत मुलांना जरा स्वावलंबनाचं शिकवा. काही शाळांच्या मध्ये 7वीपर्यंतचे वर्ग झाडा म्हणून सांगतात, हे आम्ही करणार नाही असंही आम्ही त्यांना सांगितलंय. त्याप्रमाणे सगळं निवेदन त्यांना दिलंय. 8 दिवसात ते काय करतात बघूया. आणखी 8 दिवसात संधी देऊया आम्हाला विचार करण्यासाठी. आणि 15 दिवसांनी पुन्हा एकदा हे जर झालं नाही आजच्या मोर्चातलं, तर त्याची पूर्तता करण्यासाठी 15 दिवसांनी आम्ही इथं येऊन बसणार. कोकण लाईव्हसाठी तेजस्वी काळसेकर, सिंधुदुर्ग नगरी.